नेरळ ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. पायरमाळ येथील नैसर्गिक नाल्यात दोन मजली घराचं बांधकाम केल्याप्रकरणी ग्रामपंचायतीकडून अद्याप कुठलीही ठोस कारवाई होत नसताना आता स्थानिक सदस्यांच्या डोळ्यादेखत याच नाल्यात मोठ्या प्रमाणात मातीचा भराव टाकून नैसर्गिक नाला बुजवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. त्यामुळे नेरळ ग्रामपंचायत काय काम करते असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय. नेरळ ग्रामपंचायत हद्दीत येत असलेल्या वॉर्ड क्रमांक 2 मधील पायरमाळ येथे नैसर्गिक नाल्यात एका मुंबई येथील राहणाऱ्या व्यक्तीनं सिमेंट काँक्रीटचं दुमजली बंगला बांधलाय. तर नेरळ ग्रामपंचायतीकडे या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याची मागणी सुद्धा प्रसार माध्यमांनी केली होती. परंतु अद्यापही ग्रामपंचायतीनं घर मालकावर ठोस कारवाई केलेली नसून अप्रत्यक्ष घर मालकाला पाठीशी घालण्याचं काम मात्र नेरळ ग्रामपंचायतीनं केल्याचं या निमित्तानं दिसून येत आहे. परंतु आता हे प्रकरण एवढ्यावरच थांबलेलं नसून या नैसर्गिक नाल्यात आता मोठ्या प्रमाणात मातीचा भराव टाकण्यात आलाय. त्यामुळे या नैसर्गिक नाल्याचा गळा देखील घुटण्याचं काम येथे करण्यात आलं असून संबंधित व्यक्तीकडून जागा अडवण्याचं काम देखील केलं गेलेलं दिसतंय. परिणामी येणाऱ्या मान्सूनच्या काळात नैसर्गिक नाल्यात महापुरामुळे येथील घरे पाण्याखाली येणार आहेत. त्यामुळे येथे मोठी दुर्घटना देखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय याच नाल्याच्या काही अंतरावर घरात पाणी येऊ नये म्हणून संरक्षक भिंतीचं काम देखील सुरू असल्याचं दिसतंय. मुख्यतः नैसर्गिक नाल्यात बांधकामाला परवानगी मिळत नसताना केवळ स्थानिक लोकप्रतिनिधींना हाताशी घेऊन ही कामं पूर्ण केली जात असल्याचं समजतंय. वास्तविक अशा अनधिकृत बांधकामावर स्थानिक प्रशासनाकडून कारवाईचा बडगा उगारणं गरजेचं असताना तसं होताना दिसत नाही. सर्वात खेदाची बाब म्हणजे येथे हाकेच्या अंतरावर नेरळ ग्रामपंचायतीचे काही सदस्य देखील राहतात. त्यांच्या डोळ्यादेखत हे सर्व घडत असताना बाहेरून आलेल्या त्या घर मालकाला नेरळ ग्रामपंचायत पाठीशी घालण्याचा का प्रयत्न करते असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित राहतोय. तर याबाबत सरपंच यांच्याशी संपर्क होऊ शकला नसून उपस्थित नेरळ ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक गणेश गायकर यांनी आपण याची पाहणी करून कारवाई करणार असल्याचं म्हटलंय. त्यामुळे आता तरी प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी याकडे लक्ष देणार का की वरिष्ठ अधिकारी देखील मूग गिळून गप्प बसणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड, नेरळ.